हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ दोनशे शिक्षक नॉन टी ई टी आहेत म्हणजेच टी ई टी परीक्षा त्यांनी अद्याप ही उत्तीर्ण केलेली नाही याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या, या स्पर्धा परीक्षाविषयक चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया दोनशे शिक्षकांची नोकरी धोक्यात टी ई टीची अट धुडकावल्याचा परिणाम शिक्षण हक्क कायद्यातील शिक्षक पात्रता परीक्षेची टी ई टी अट धुडकावून शाळांनी शिक्षकांना सेवेत घेतले असले तरी त्याची किंमत मुंबईतील शिक्षकांना मोजावी लागणार आहे अशा अपात्र शिक्षकांना मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत टी ई टी उत्तीर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे मात्र दिलेल्या मुदतीत ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या सुमारे दोनशे शिक्षकांना नोकरी गमवावी लागणार आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत घेता येते याबाबत राज्य शासनाने जून दोन हजार तेरामध्ये निर्णय जाहीर केला होता मात्र तरीही त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची भरती शाळांनी केल्याचे समोर आले आहे आता या शिक्षकांनी परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात परीक्षा उत्तीर्ण झालेले नसतानाही सेवेत असणारे साधारण दोनशे शिक्षक आहेत अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली या शिक्षकांना मार्च दोन हजार पर्यंत पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत याबाबत शासनाच्या आदेशानुसार पालिकेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तंबी शिक्षकांना दिली आहे निश्चितच कालावधीनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही पालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे परीक्षा देण्याची शेवटची संधी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही सेवेत असलेल्या शिक्षकांना यापूर्वी दोन वेळा शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत या सूचना दिल्यानंतर दोन वेळा परीक्षाही झाल्या मात्र तरीही शिक्षकांनी या परीक्षा दिल्या नाहीत एकीकडे दरवर्षी होणारी पात्रता परीक्षा देऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत असताना सेवेत शेकडो अपात्र शिक्षक आहेत या शिक्षकांना आता अजून एका परीक्षेची संधी मिळू शकणार आहे परीक्षा परिषदेच्या नियोजनानुसार डिसेंबर दोन हजार अठरा जानेवारी दोन हजार एकोणवीस या दरम्यान ही परीक्षा होण्याची शक्यता आहे मात्र ही अपात्र शिक्षकासाठी शेवटची संधी असणार आहे यात हे शिक्षक उत्तीर्ण झाले नाही तर त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका